नमस्कार मित्र हो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पर्यटन आणि इतिहास या पाठामध्ये गेल्या तीन भागामध्ये आपण पर्यटनाची पहिली व्याख्या पाहिली त्यानंतर पर्यटनाचे प्रकार पाहिले त्याच्यानंतर पर्यटनाचा विकास आणि पर्यटनस्थळांचं जतन आणि संवर्धन या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्या मनामध्ये सहज विचार येतो समजा एखाद्या पर्यटनस्थळाच्या शेजारी किंवा जवळपास मी राहतो आहे आणि मग त्या ठिकाणी बरेचसे पर्यटक पर्यटनासाठी येतात आणि आल्यानंतर मग त्या पर्यटनाच्या बाबतीमध्ये मला कोणत्या प्रकारे सहकार्य करता येईल किंवा मला काय करता येईल आणि सहकार्य करता करता दोन पैसे मला कसे मिळतील याचा विचार मी जेव्हा करतो तेव्हा पर्यटनाच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला अजून काही संधी आहेत का रोजगार मिळू शकतो का याचा जेव्हा आपल्या मनामध्ये विचार येतो आणि मग त्याच्या अनुषंगाने जी जी कामं आपल्याकडून होतात मग आपण त्यांची भाषा शिकणं असेल किंवा त्यांना प्रवासाची सुविधा देणं असेल त्यांना खाण्यापिण्याची सुविधा देणार असेल किंवा ते पदार्थ विक्रीसाठी माहिती देणार असोत किंवा त्या पर्यटनाची माहिती देण्यासाठी आपण गाईड म्हणून विचार करत असतो आणि मग अशा गोष्टींचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला पर्यटनासाठी रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध होत असतात आणि मग या संधी कशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून घेता येतील आणि आपला स्वतःचा पर्यटन स्थळाच्या अनुषंगाने आपला स्वतःचा विकास कसा करून घेता येईल रोजगार कसा कमावता येईल या संबंधीची माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत या भागामध्ये पाहणार आहोत आणि म्हणून आपण त्या मार्टाची आणि त्या भागाची माहिती घेऊया तोपर्यंत नमस्कार